वर हे आंदोलन होतं, किती आंदोलक आहात आणि रेल रोको तुम्ही करताय? हात आपण ही शांतीप्रिय पद्धतीने निदर्शन करत आहोत आणि ह्या पुढचा आमच्या नेत्यांना ज्या प्रकारे त्रास दिला जात आहे पोलिसांचा वापर करून, पोलिसांचा आम्ही नेहमीच नेतृत्व कोण करतं या इथे? आमचे मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री जिशानभाई सिद्दीकीजी हे आमचे नेतृत्व करत आहोत आणि हा आमचा पहिला येणार होते ते येणार आणि आमचा राहुल गांधी साहेबांनी आणि सोनिया गांधी साहेबांनी आम्हाला सांगून ठेवलं आहे तुम्ही शांत राहा केवढा शांत राहायचं बस झाला. आता देशाची वाट न पाहता ह्या पुढे जर त्रास दिला गेला ईडी असो सीबीआय असो किंवा ईडी असो सीबीआय असो भाजपचा दफ्तर असो आम्ही ते पेटेलवाशिला राहणार नाही. हे काही कार्यकर्ते आणि मागे काही एक 15 ते 20 कार्यकर्ते जे बोरिवली स्टेशनवर आले सौराष्ट्र एक्सप्रेसला अडवलं मात्र पोलिसांनी त्यांना आता ताब्यात घेतले त्यांना बाजूला केलेलं आहे आणि पुन्हा एकदा सौराष्ट्र एक्सप्रेस ही रवाना झाली. मात्र आक्रमक झालेले हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याला या बोरिवली स्टेशनच्या या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत आहेत. कॅमेरा बेबीपी माझा बोरिवली स्थानकामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेलं हे आंदोलन अगदी मुठभर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. जेमतेम 10 ते 12 कार्यकर्ते होते. जोरदार घोषणाबाजी केली आणि रेल्वे ट्रॅकवरती उतरून सौराष्ट्र एक्सप्रेस रोखण्याचा प्रयत्न केला. सध्या पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे. जिशान सिद्दीकी आमचे नेते आहेत युथ काँग्रेसच्या, त्यांच्याच नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आलं आहे. पण अगदीच जेमतेम 10 ते 12 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचं हे आंदोलन पार पडलं. आणि हे सगळं आंदोलन नेमकं का सुरू आहे तर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधींची आज तिसऱ्यांदा ईडीकडनं चौकशी केली जाते आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काल दिल्लीतल्या कार्यालयात सोनिया गांधींची 6 तास चौकशी झाली. सोनिया गांधींच्या चौकशी दरम्यान काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी काल देशभरात आंदोलनं केली. सोनिया गांधींची आज तिसऱ्यांदा चौकशी होणार आहे त्यामुळे आज सुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते दिल्ली मुंबईसह देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करतील.